चला तर सकाळी उठल्यानंतर बघा बरेच लोक काय 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 करतात, काहीतरी खातात पितात, पण जिरे ओढे जिरे ओवा धने आणि बडीशेप याचं एक एक चमचा घ्यायचं, 3 कप पाण्यामध्ये टाकून हे आटवून 1 कप करायचं, वस्त्रगाळ करायचं, हे पाणी सकाळी प्यायचं बघा. पण काहीतरी खायचं आणि मगच हे करायचं. शक्यतो करून चहा चपाती अजिबात खायची नाही. जे लोक चहा चपाती खातात त्यांना मळमळ व्हायला लागते बघा, पित्ताचा त्रास वाढायला लागतो. लहान मुलांना आपण चहा चपाती देतो ना, ताई विनंती आहे देऊ नका, त्याला भले तुम्ही वरण भात खायला द्या चालतंय, त्याच्यातून तो बरा होऊन जाईल. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला मळमळ वगैरे होणार नाही. चक्कर मारते, लहान मुलांना चक्कर वगैरे मारल्यासारखं होते, पित्ताचा त्रास होते. बसून उठल्यानंतर अचानक असं डोळ्यासमोर अंधार येते, पित्ताचा त्रास. ह्याच्यासाठी काय मेंदूत गाठी झाल्यात, मेंदूत त्रास होतोय, मेंदूतल्या नसा फाटल्या, अमूक झालंय तमूक झालंय असं काहीच नसतं. बसल्यानंतर बसून उठलं ना की अचानक बघा तुम्ही मोशनला गेला, पूर्वी इंडियन होतं आता कमोड आले जवळपास सगळीकडे, पण असं इंडियन टॉयलेट वरती बसलात नाही, वर उठल्यानंतर असं चक्कर आल्यासारखी होती, कुठंही कळत नाही, एक सेकंदासाठी असं होते. ह्याला 100% पित्त का, दुसरं काही नाही, ह्याला घाबरायचं नाही, हे काही कुठल्या आजाराचं लक्षण नाही, हे लक्षण फक्त पित्ताचं, गरगरणे, उलटी आल्यासारखं होणे, मळमळणे, पित्त. चहा चपाती खातात त्यांना 100% ह्या गोष्टी होतात. म्हणून चहा चपाती खाय नाही, शक्यतो करून चहा पिऊच नका, नाहीतर ते आता वेगवेगळ्या प्रकारचे चहा आलेत तर फॅशन आल्या. खरं तर हे आपले ऋषी मुनी फार पूर्वी करायचे, पण वेगळ्या पद्धतीने. ते सगळं सांगेन, पण नॅचरल पद्धतीने कसं घ्यायचं हे सांगेन तुम्हाला. सकाळी उठल्याबरोबर ना पहिलं ब्रश करायचा, कोणताही पेस्ट वापरा सगळ्या चांगल्याच आहेत, पण जास्त वेळ ब्रश करत बसायचं नाही, थोडाच वेळ म्हणजे 30 सेकंदाच्या आत सगळं, आणि बोट घालून सगळं पुसायचं, सगळं व्यवस्थित धुऊन कर आवाज येईपर्यंत धुवायचं, चूळ भरायची शक्यतो करून. अगदीच काय वाटलं तर तुरटीच्या पाण्याने चूळ भरायची, पण तुरटी एकदम कमी हे करायची, फिरवायची, म्हणजे 2 फेऱ्या फक्त मारायची, आणि त्या पाण्याने तांब्यावर पाण्यामध्ये 1-2 फेऱ्या अशा मारून त्या पाण्यानं चूळ भरायची. दात मजबूत राहतात, हिरड्यातून रक्त येणे, वास येणे, हिरड्यांचा तोंडातून वास येणे, ह्या गोष्टी बंद होतात, दात हलणे बंद होतात, खूप काही गोष्टी करू शकतो. तर याच्यातून करून बघा आणि मग सांगा, विनंती.